डिबग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। दानोळीतील जलसमाधी आंदोलन मागे आंदोलन अंकुशला अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन। दानोळी येथे गुरुवारी आंदोलन अंकुशकडून उसाचा तोडणी वाहतूक खर्च सरासरी ऐवजी किलोमीटरनुसार आकारावे व डोंगरात सिमेंटचा बंधारा बांधावा यासाठी होणारे जलसमाधी आंदोलन अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले। दरम्यान 18 दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन पुढेही सुरू राहणार आहे। तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई झाली नाही तर 15 दिवसानंतर पाण्याच्या टाकीवर जाऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तहसीलदार अनिल कुमार हेळकर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उप अभियंता विलास भिसे उपस्थित होते। धरणे आंदोलनाची दखल शासन दरबारी घेतली नसल्याने आज आंदोलन अंकुशकडून दीपक पाटील, राकेश जगदाळे, उदय होगले, प्रवीण माने, बंडू होगले, दत्ता जगदाळे, प्रमोद बाबर, अनिल गावडे, महादेव हरदास हे जलसमाधी आंदोलन करणार होते। त्यामुळे संबंधित विभाग खडबडून जागे झाले। 11:30 नंतर आंदोलक नदी रोडला जात असताना जैन मंदिरानजीक त्यांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी थांबविले। त्यावेळी सकारात्मक चर्चा करून संबंधित विभागाकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवले। प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी वाहतूक तोडणी खर्च अंतरानुसार आकारावा यासंबंधी शासनास पाठपुरावा करू सुरू असल्याचे सांगितले। जलसंधारण विभागाचे उप अभियंता योगेश पोळ म्हणाले, बंधाऱ्याची जागा पाहिली असून सर्वेक्षण करून दिले आहे, त्या अनुषंगाने 1,92,00,000 अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी पाठविले आहे। वनपाल संजय कांबळे यांनी जलसंधारण विभागाचा प्रस्ताव विहित नमुन्यात कार्यालयास प्राप्त झाल्यास तत्काळ ना हरकत दाखला वन विभागाकडून दिला जाईल। तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी मागणीचा पाठपुरावा घेऊन शासन दरबारी लवकरात लवकर जलसंधारण विभाग, वन विभाग हे पाठपुरावा करून काम मार्गी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान याबाबत बोलताना आंदोलन अंकुशचे आंदोलक उदय होगले म्हणाले, यावेळी आमच्या दोन्ही मागण्यांचा 15 दिवसाच्या मुदतीत पाठपुरावा करून शासन दरबारी कामाची पूर्तता झाली नाही, लेखी आश्वासन पाळले नाही तर 16व्या दिवशी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करणार आहे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।